गाव पाडा तिथे रस्ता हे सरकारचं धोरण, मात्र बदलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दहिवली पाड्यात जाण्यासाठी अजूनही रस्ता नाहीये। त्यामुळे या पाड्यातल्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। सगळीकडे तक्रारी करून झाल्या, मात्र उपयोग काहीच नाही। अखेर या ग्रामस्थांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। बदलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे दहिवली पाडा गाव, दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही। गेल्या अनेक वर्षांपासून हे ग्रामस्थ याच कच्च्या रस्त्याचा वापर करत होते, पण जागेचे भाव वाढले तसा शेतकऱ्यांनी हा रस्ताही बंद केला, त्यामुळे या गावात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही। रस्ता खुला व्हावा म्हणून ग्रामस्थांनी निधी गोळा केला, अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला दिला, शिवाय उर्वरित निधीतून 80% कच्चा रस्ता बनवला। मात्र रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी आपली हद्द निश्चित न केल्यानं हा रस्ता अरुंद झालाय, त्यामुळे गावात कोणतंही मोठं वाहन येऊ शकत नाही। प्रशासनाकडे पण याची आम्ही दाद मागितली, परंतु पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारची आम्हाला न्याय मिळत नाही आहे। आणि त्यामुळं आज दहिवली ही 4 किलोमीटर अंतरावर आहे फक्त, जी बदलापूर शहरापासून, परंतु एवढ्या जवळ असतानाही कुठल्याही प्रकारची जर सोयीसुविधा नसेल तर आम्हाला प्रशासनावर कुठलाही भरोसा तर राहिले नाही आहे। पावसाळ्यात तर गावात जाणं कठीण होतं, रस्ता बंद झाल्यानं मुलांची शाळा बुडते, आजारी व्यक्ती गरोदर महिलांचीही गैरसोय होते। पावसामध्ये पूर्ण प्रवासाचा संपर्क तुटतो, वाहनं येत नाही आतमध्ये, त्याच्यामुळं जाण्यायेण्याला त्रास होतो। चिखल गुडघेभर चिखल असते, आणि सांगायचं झालं तर लहान मुलांना स्कूल बस येत नाही आतमध्ये, आणि बाकी सर्व संपर्क तुटतंय वाहनांचा। अरुंद रस्त्यामुळे कोणतंही मोठं वाहन गावात येऊ शकत नाही, त्यामुळे बस सेवा म्हणजे काय हे या गावाला ठाऊकच नाही। रस्त्यासाठी या गावकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार, पंचायत समिती, भूमी अभिलेख विभागाकडे पाठपुरावा केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी हताश होऊन झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। ग्रामस्थांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम गावात पोहोचली, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। गाव अंबरनाथ तहसील क्षेत्रात येत असल्यानं अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांची भेट घेतली। रस्त्यासाठी जागेच्या मोजणीचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाकडे पाठवल्याचं त्यांनी झी हेल्पलाईनला सांगितलं। जागेची मोजणी होताच रस्त्याचं काम सुरू करू असं आश्वासनही दिलं। दहिवली ते दहिवली पाडा हा जो रस्ता आहे, त्या ठिकाणी कच्चा रस्ता अस्तित्वात आहे, परंतु गावकऱ्यांना तो पक्का करायचा आहे, आणि त्यामध्ये काही खाजगी लोकांची जागा आसपास असल्यामुळे सदर प्रकरण हे मोजणीसाठी माननीय उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यांची मोजणी झाल्यानंतर हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। तहसीलदारांच्या आश्वासनामुळे दहिवली पाडा इथल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय। गावात लवकरच पक्का रस्ता होणार या आशेनं ग्रामस्थ आनंदून गेलेत, मात्र केवळ आश्वासनावर झी हेल्पलाईन समाधान मानणार नाही। दहिवली पाडा गावात पक्का रस्ता होईपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। बदलापूरहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।